मी ॲडव्होकेट धम्मकिरण चन्ने, भारिप बहुजन महासंघाचा ठाणे जिल्ह्याचा कार्यकर्ता. आज ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे सरकारची, जातीवादी सरकारने जी परिस्थिती निर्माण केलेली आहे, भीमा कोरेगावमध्ये हजारो लोकांना मारण्यात आलेला माणूस आजही आज त्याला अटक होत नाही, ही भारतीय राज्यघटनेची पायमल्ली आहे, संसदेची पायमल्ली आहे. आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट जो काढून सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय, सुप्रीम कोर्टाचा आपण आदर करतो, पण जे काही घटना घडलेली आहे की कायदे जे बाबासाहेबांनी कल्याणकारी कायदे बनवलेले आहेत ते कायदे रद्द करण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि संसदेवर फक्त भारतीय राज्यघटनेची त्यांची जी कार्यकिर्द आहे ती फक्त भारतीय राज्यघटना निवडणुकीसाठी वापरून आणि ईव्हीएमच्या माध्यम मशीनच्या द्वारे सगळा घोटाळा करून ते निवडणूक लढवत आहेत आणि लोकशाही मारण्याचं काम करत आहे. लोकशाहीच्या माध्यमातून हे सगळं कृत्य आहे आणि लोकशाही पद्धतीने कुठलंही सरकार चाललेलं नाही, वटहुकुमावर सरकार चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीने भारतीय लोकशाही मारण्याचं काम चाललेलं आहे. भारतीय राज्यघटना बाजूला ठेवून भारतीय राज्यघटनेवर हे सरकारनं चालतं. हे जातीवादी सरकारला या ठिकाणातून नेस्तनाबूत करण्याचं सर्व समाजाने, सर्व 85% बहुजन वर्गाने चंग बांधला पाहिजे. आणि चले जाऊची घोषणा जशी इंग्रजांना दिली तशी चले जाऊची घोषणा या सरकारला देऊन हे सरकार बंद पाडलं पाहिजे. आणि हे जर सरकार बंद पाडलं नाही तर उद्या हुकुमशाही या माध्यमातून येऊ घातलेली, आणि हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही नव्याने आलेली पेशवाई आहे, ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. आणि ही पेशवाई संपूर्ण 85% बहुजन वर्गाला अतिशय घातक अशी पेशवाई आहे. सगळे अधिकार, सगळे कायदे, कामगारांचे कायदे मोडीत काढण्यात आले, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या बंद करण्यात आला, क्रिमिनल लावण्यात आला. आणि अशा पद्धतीने हे सरकार संपूर्ण बहुजनांना गुलाम बनवल्याशिवाय ते राहणार नाही. आणि फक्त मित्तल, अंबानी, अदानी ह्या चार लोकांच्या हातामध्ये ही सत्ता स्वागत करण्याचा हा डाव चाललेला आहे. हे मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आपण सर्वांनी वेळच मिळून हे पाडून टाकलं पाहिजे, एवढं या वतीने मी सांगू इच्छितो. जय भीम.